नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक प्राप्त करण्याची क्षमता असून कष्ट व प्रयत्नांच्या जोरावर आदिवासी समाजाचे व देशाचे नाव गौरवाने मोठे करा असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी केलं आहे। दिनांक 23 नोव्हेंबर रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार अंतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटक म्हणून विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते। कुठलीही पार्श्वभूमी नसताना, विशेष प्रशिक्षण नसताना माझ्या आदिवासी समाजातील युवक परिस्थितीवर मात करत देशपातळीपर्यंत यशस्वी कामगिरी करून देशाचा व आदिवासी समाजाचा गौरव वाढवत आहे। अशा गुणवंत आदिवासी खेळाडूंचा निकम कुटुंबियांना अभिमान असून आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहू असं मत देखील यावेळी प्रकाश निकम यांनी व्यक्त केले। आदिवासी विद्यार्थी हा कष्टाळू काटक असून त्यांना जर शाळा कॉलेज मधून सातत्याने विविध खेळांबद्दल योग्य रीतीने मार्गदर्शन मिळाले तर आदिवासी समाजातील नवोदित खेळाडू जागतिक स्तरावरील स्पर्धांमध्ये सुवर्ण पदक प्राप्त करून देशाची मान गौरवाने उंचावतील असा मला ठाम विश्वास आहे। आणि म्हणूनच आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा परिषद शाळा व कॉलेजांमधून दर्जात्मक व गुणात्मक शिक्षण सातत्याने देण्यासाठी मी आग्रही आहे व तशा सूचना मी प्रशासनाला दिलेल्या आहेत आणि त्याचा पाठपुरावा सुद्धा करेन। यात काम चुकारपणा करून आदिवासींची फसवणूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे स्पष्ट संकेत प्रकाश निकम यांनी यावेळी दिले। तसेच यावेळी त्यांनी विनवड येथील सेंट्रल किचनला सुद्धा भेट देत पाहणी केली। शुद्ध, स्वादिष्ट आणि रुचकर भोजन नियमितपणे विद्यार्थ्यांना दिले जावे अशा सूचना देखील यावेळी निकम यांनी केल्या। जव्हारवरून उबेद मेमन, विकास समाचार।